राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरीही पोलीस प्रशासन ठाणे महापालिका प्रशासन सतर्क झालंय पालिकेनं शहरातील बाजारपेठेत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे तर पोलीस प्रशासनानंही शहरातील सर्व मंगल कार्यालयांच्या मालकांना सूचना केल्यात समारंभांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन कळलं आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे ठाणे जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असला तरीही राज्यातील इतर भागात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे त्यामुळे राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये यासाठी गर्दी टाळणं मुकपट्ट्यांचा वापर करणं समारंभ साधेपणानं साजरे करणं यांसारख्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं ठाणे महापालिका प्रशासन आणि ठाणे पोलिसांनी शहरातील बाजारपेठ तसंच गर्दीच्या ठिकाणी उद्घोषणा करण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये मुखबट्यांचा वापर करा गर्दी टाळा असं आवाहन केलं जात आहे तर ठाणे पोलीस उपायुक्तालयातील सर्वच उपायुक्तांनी परिसरातील मंगल कार्यालयांच्या मालकांना विवाह सोहळ्यांमध्ये राज्य सरकारनं आखून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी देऊ नये अशा सूचना केल्या आहेत तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिलाय तसंच खासगी समारंभांमध्ये गर्दी कर न करण्याचं आवाहन केलं आहे